मॅडम महिलांना जे आहेत इथे उभ्या, तुम्ही इथे नाही उभे राहू शकत मॅडम, एकतर पोलीस राहू शकतात इथे, जर काही चुकीचं होत असेल तरच तुम्ही इन्वॉल्व व्हायचं, हे तुम्हाला माहिती असेल का? नाही माहिती, मला माहीत नाही. पोलिसांचं काम आहे त्यांनी इकडे उभं राहायचं, कारण उद्या परवा तुम्ही आमच्यावर आरोप करणार, आमच्या अंगावर हात टाकला तर मग काय करणार? मग 354 गुन्हे दाखल करणार तुम्ही आमच्यावर. तर मी विनंती करतो तुम्हाला, तुम्ही पोलिसांना पुढे करा. 353 दाखल होईल. महाराष्ट्र मॅडम ते येत नाही, कोण आम्हाला जाऊ द्या, चल चला थोडी जागा घ्या. आम्ही कुठे वर जाणार? आम्ही त्या फाईलीपर्यंत जाणार होती, नंतर 5 जण वर जाणार होतो आम्ही. माझ्या पक्षाचा विषय नाहीये, ऐकून घ्या ना, बोला. आम्ही सुद्धा तुमच्या विषयाला आम्ही तुमच्या सोबत आहे, बरोबर आहे. तर आपण ते नाही म्हणत, आपण माझं सोपं मत आहे, विषय कामगारांचा आहे, माझा नाही, माझ्या पक्षाचा विषय नाही. भेट घ्यायला काही नाही म्हणतो, तयार आहे ना. ते खाली आणतो म्हणून कोणतरी आता सांगून गेला खाली येतो, पण नाही गेला चालत नाही. 5 लोक चालत खाली येतील की वर नेऊ आपण? भरोशाला पात्र कधी ठरू आम्ही? जेव्हा त्यांच्या समोर सगळे विषय होतील तेव्हा ना. त्यातले एक दोन लोक घ्या ना त्यांचे ग्राउंड लेवल अधिकाऱ्याने इथे कशाला? पायरी जाऊन येतो ना, 5 लोक झाला, मी त्यांना पायरी पण बोलतो.75% राज्यामधला कोविडचे निर्बंध हटवलेत म्हणून तुम्ही करा ना. माझं काय मत आहे सर, मी महापालिकेच्या गेटवर येईपर्यंत आम्हाला अधिकार आहे ना, तिथलं वर नका पाठवू कायदा सुव्यवस्थेचा. नमस्कार, मैं हूं युसुफ अली, आप देख रहे हैं सेफ न्यूज लाइव. आइए देखते हैं आज की खास खबर. दोस्तों, आज जैसे कि एक वीडियो में पहले डाल चुका हूं, आपने देखा है, मनसे का आज बहुत बड़ा मोर्चा विरार में, विरार के आरजे बार से लेकर विरार महानगर पालिका मुख्यालय तक हुआ, और उसमें मनसे की कुछ मांगनी थी. जो कर्मचारी है महानगर पालिका में कॉन्ट्रैक्ट बेसिस पर जो काम करते हैं, उन कर्मचारियों को लेकर मनसे आज आक्रामक थी. उन कर्मचारियों को कोविड भत्ता नहीं दिया जा रहा है महानगर पालिका की तरफ से, उसके साथ में पेड लीव नहीं मिलती है, ऐसे कुछ मुद्दे थे. उन मुद्दों को लेकर मनसे ने आज एक मोर्चा बुलाया था, और अंत में मोर्चा जब विरार मुख्यालय में पहुंचा तो उनको मोर्चे को वहीं मुख्यालय की सीमा से दूर रोका गया. महानगर पालिका अतिरिक्त आयुक्त बगाड़े जो है वो खुद उतर के नीचे आए, उन्होंने मोर्चाकारों से बातचीत की. अविनाश यादव जो नेतृत्व कर रहे थे मनसे के मोर्चे का नेतृत्व कर रहे थे, उनसे बातचीत की और ये विश्वास दिलाए कि कोविड भत्ते का विषय है, अगले 7 दिन में उसको सुलझा दिया जाएगा, और बाकी के जो मुद्दे है उसमें लीगल ओपिनियन लेकर 15 दिन में उनको भी सुलझाने की कोशिश की जाएगी, और 15 दिन बाद में फिर से चर्चा की जाएगी. उसके बाद में मनसे शांत हुई और कामगार जो है वहां से फिर लौटे हैं. कोविड भत्ता अजून का दिला जात नाही? देशभरात कितीतरी दिले गेले, आपल्या महानगरपालिका का नाही देत आहे? ज्यांनी काही कामं नाही केली. ही लोकं अशी होती की यांना गावात येऊन देत नव्हती लोकं, माहिती आहे का तुम्हाला? कोविडच्या काळामध्ये महापालिकेत कामाला जातो हा कोविड येईल गावात घेऊन, पण त्यांना गावात नाही घेतलं त्यांच्या. ही लोकं कुठे कुठे राहिली आहेत आणि काम केलं महानगरपालिकेचं. अशा लोकांना आता जळलं त्यांना द्यायची वेळ, ज्या वेळेला त्यांना महानगरपालिकेला किंवा देशाला द्यायची वेळ होती त्यावेळेला त्यांनी 100% दिले. आता त्यांचा हक्क द्यायची वेळ आली त्यावेळेला तुमच्याकडे पैसे नाहीत, हे बहाणे का करताय? हो, आपल्याकडं वैद्यकीय आरोग्य विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग याच्यामध्ये आपले सगळे कर्मचारी आहेत आणि आपलं प्रॉपर असतात. आम्ही असा रिव्ह्यू घेतला, साधारणतः 800-850 कर्मचारी जे आपले वैद्यकीय आरोग्य विभाग आहे, तर त्याच्यावरचं सगळे आपण ते कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची व्हेरिफिकेशन केलं, त्यांचं
बिल आजही मी मान्य केलेलं आहे ते आयुक्त साहेबांच्या साईडला आहे ते पुढच्या आठवड्यात. बाकी आपले हे जे आरोग्य कर्मचारी आहेत परवा हेही आले होते तर म्हणजे आमच्याकडं आम्ही सगळ्यांकडनं माहिती घेतली आहे. तुमच्याकडनं जी यादी असेल ती एकदा आपण व्हेरीफाय करू आणि बाय नेक्स्ट वीक करून टाकाल. कसला विषय हे त्याला बोललं नव्हतं मागच्या वर्षापासून आपण आणि पण ते आता द्यायला तयार आहेत. एक मिनटं सोपं त्याविषयी बोलले की आत्ताच्या मीटिंगमध्ये जे होतं आहे ते ऑन कॅमेरा होतं आहे बरोबर आहे. तुम्ही आपली यादी देऊन टाका ते व्हेरीफाय करतील आणि द्यायला तयार आहेत पुढच्या आठवड्यामध्ये. कामगारांच्या खात्यात जमा होणार पुढच्या आठवड्यात असं ऐक. तू जेवढं सोप्या भाषेत तुला सांगतो तू उद्या ये प्रवीण प्रफुल्ल तू जा स्वतः बरोबर आहे. तुझी आपली यादी जी आहे ती त्यांच्याकडे आणून द्या ती व्हेरीफाय करतील. जे जे योग्य वाटेल त्यांना त्यांना ते पैसे देतील आणि नाही जे योग्य वाटत का नाही देऊ शकत ते विचारू ना आपण नंतर. ठीक आहे ओके पुढचा बोल पुढचा विषय काय. विषय असा आहे आलेला आहात आणि लोकांच्या ज्या मागण्या होत्या कर्मचाऱ्यांच्या त्या संदर्भात आपल्याला अधिकारी भेटले त्यांनी काय सांगितलेलं आहे. आज आम्ही आलेलो आहे महापालिका कर्मचारी सेना या विषयामध्ये. कोविडच्या काळामध्ये अनेक आमचे कर्मचारी असे होते जे साफसफाई करणार होते किंवा इतर विविध डिपार्टमेंट आरोग्य विभाग असेल किंवा बांधकाम विभाग असेल आस्थापना विभाग असेल अशा ठिकाणी काम करणारे जे आमचे कर्मचारी होते त्यांनी कोविडमध्ये स्वतः 100% दिले. म्हणजे गावात घेतले जात नव्हते कोविडमुळे किंवा अनेक अडचणी होत्या घरात कोविडचे पेशंट होते तरी ते सगळे बिचारे इथं येऊन सेवा करत होते. आणि अशा वेळेला सरकारने एक नियम आणला की त्यांना कोविड भत्ता दिला जातो. आज ठाणे महानगरपालिकेने कोविड भत्ता दिला मीरा रोड महानगरपालिकेने दिला वसई विरार महानगरपालिकेमध्ये कोविड भत्ता दिला जात नव्हता. याच्या विरोधात आमचे प्रफुल्ल पाटील यांच्या नेतृत्वात आजचा हा आमचा मोर्चा इथे आयोजित करण्यात आला होता आणि आज त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की पुढील 8 दिवसांमध्ये सर्व कर्मचाऱ्यांना कोविड भत्ता दिला जाईल. कुठेतरी काय काय मागण्या होती आमच्या अनेक मागण्या आहेत त्यातल्या कर्मचाऱ्यांचा भत्त्याचा विषय असेल किंवा कर्मचाऱ्यांच्या इन्शुरन्सचा विषय असेल अनेक मागण्या आहेत आणि त्या आता आम्ही त्यांच्यासमोर मांडल्या आणि पुन्हा 15 दिवसांनी या सर्व विषयावर आमची त्यांच्याशी चर्चा होणार. महानगरपालिकेकडून ठराविक लोकांच्या अकाउंटला पैसे गेलेले आहेत अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आपण काय मागतो. मला असं वाटतं की सुट्टीचा पगार हा विषय आहे तो आणि 2018 काही लोकांना सुट्टीचा पगार मिळाला आहे काही लोकांना मिळाला आहे याचा अर्थ काही ठेकेदारांपर्यंत ते पोचले आहेत. यात कुठल्या प्रकारचा भ्रष्टाचार झाला आहे का किंवा हे संबंधित पैसे काही ठराविक कामगारांना जाऊन उरलेले पैसे अधिकारी आणि ठेकेदार यांनी वाटून घेतलेत का या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे आणि या सर्वांवर असे कुठलंही कृत्य घडलं असेल तर याच्यावर कायदेशीर फौजदारी कारवाई झाली पाहिजे. आपल्या जेवढ्या मागण्या होत्या या किती दिवसामध्ये पूर्ण त्यांनी करणार. 15 दिवसामध्ये आम्ही पुन्हा त्यांना भेटणार आहोत. एक मागणी त्यांनी आता आमची तात्काळ भत्त्याची मागणी तात्काळ मान्य केलेली आहे आणि पुढच्या 8 दिवसात कर्मचाऱ्यांच्या अकाउंटला ते पैसे जातील. 15 दिवसामध्ये मांग केली गेली नाही तर तुम्ही म्हणजे काय करणार काय डिशू जे काय ते बघू काय करायचं. थँक्यू लिहिलेलं त्याच्या काही त्यावेळेस जो ठेका झाला होता त्याचे पेपर्स मी ठेक्याचे मागून घेतले होते कॉन्ट्रॅक्टवर त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये रजेचा पगार देण्याविषयीचा विषयच नाही. आता यांचं असं म्हणणं आहे की इतरांना कसे दिलं ते इतरांना कसे दिले तेही त्यांना म्हणलं की तुम्ही दाखवा इतरांना कसे दिले जर चुकीने दिले असेल तर वसूल केले जातील आणि जर बरोबर असेल तर यांनाही दिलं जाईल. पण ठेक्या त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असं कुठंच लिहिलेलं आहे सुट्टीचा पगार मिळालेला आहे मला त्याच्यामध्ये हे सुद्धा कामगार मग त्यांना का वंचित ठेवलं. त्यावेळेस जर ते चुकून दिलं असेल तर ते वसुली पात्र राहील कारण कॉन्ट्रॅक्ट आहे. आता हे ते दोन होते याच्यामध्ये हा जर विषयच नाही हे बघा लिव्ह विथ वेजेस ठीक आहे ना द्या ना ते व्हेरीफाय करू ना कारण कॉन्ट्रॅक्टमध्ये इथं लिव्ह विथ वेजेस वर 0-0 आहे. दिला ना दिला असेल तर मला ते आयदर वसुली पात्र राहील तो जर चुकून दिला असेल द्या मला ते तर तपशील हे कॉन्ट्रॅक्ट पेपर मी दाखवतो ते आठवण एवढे पत्र दिले साहेब तुम्ही त्याच्यामध्ये आम्हाला माहिती देत आम्हाला नावं नाही नावं सिर तुम्हाला ना दिले ना बरोबर तुम्ही जी नावं दिली त्याच नावाच्या अनुषंगाने ते जे हे दोन ठेकेदार आहेत त्या ठेकेदारांचेच हे कॉन्ट्रॅक्ट पेपर हे तुम्हाला माहिती आहे किना आणि उजाला त्याच्यातलेच हे कॉन्ट्रॅक्ट पेपर्स आपण काढतो नाही ऐका ऐका का थांबा जे 18 लोक आहेत कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय जाणार नाही साहेब भंगार रे पापीचं भंगार रे Yeah!
support.